आपण पाहताय तिचा जागर, समस्या तुमची, पाठपुरावा आमचा। या बातमीचे प्रायोजक आहेत गोकुळ दूध, गोकुळ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापूर। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लय भारी। नमस्कार, तिचा जागर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। उद्धव ठाकरेंनी राजकारणासाठी बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाला काळीमा फासला अशा शब्दात भाजपचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवरती टीका केली आहे। शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेच्या राजकारणासाठी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला काळीमा फासला असून हिंदुत्व खोटं ठरवलंय अशी टीका भाजपचे मुख्य प्रतोद ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी केली आहे। घुमजाव किंवा युटर्न म्हणजे उद्धव टर्न अशी आता व्याख्या झाली आहे। देव, देश आणि धर्म यासाठी शिवसेनेनं भाजपसोबत युती केली होती, मात्र आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करून शिवसेनेनं मतदारांचा विश्वासघात केला आहे अशी टीकाही शेलार यांनी केली आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला होता, त्यासाठी त्यांनी मतदानाचा अधिकारही गमावला, मात्र उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला काळीमा फासतायत असंही शेलार म्हणाले। दरम्यान विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपनं युती करून निवडणूक लढवली होती, मात्र निकाल लागल्यानंतर सेनेनं युती तोडत काँग्रेस राष्ट्रवादीला सोबत घेऊन राज्यात सत्ता स्थापन केली आहे। ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर न्यूज।